तेलंगाना में हिंद केसरी टूर्नामेंट के फाइनल में यहां वाघोल के पहलवान अभिजीत कटके ने हरियाणा के पहलवान सोमवीर को पटकनी दी है। कई सालों बाद महाराष्ट्र ने हिंद केसरी ने खिताब जीता है। मैच में अभिजीत ने सोमवीर को एक भी मौका नहीं दिया और मैच 5-0 से जीत लिया। इसके बाद अभिजीत हिंद केसरी के चैंपियन बन गए। अभिजीत आमचा छोटा भाऊ आहे आणि एक 4-5 पिढ्यांचा आमचं एक स्वप्न होतं की आमच्या घरामध्ये सुद्धा महाराष्ट्र केसरी असावा, हिंद केसरी असावा, आंतरराष्ट्रीय दर्जाचे पैलवान तयार व्हावा। आमचे तसे 5 पिढ्या, त्याच्यात अनेक चांगले पैलवान तयार झाले, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरचे पैलवान झाले। परंतु कुठेतरी मनात एक खंत होती की महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी सारखे किताब आमच्या घरात नव्हते। परंतु ते स्वप्न कुठेतरी आमच्या तात्यांनी काकींनी त्या ठिकाणी पाहिलं, आमच्या सारखे त्यांचे बंधू असतील सर्व मंडळींनी, आणि आज खऱ्या अर्थानं ते स्वप्न सत्यात उतरलेलं आपण या ठिकाणी सर्वजण आपल्या प्रेमामुळे आणि आशीर्वादामुळे या ठिकाणी पाहायला मिळते। आणि आज अभिजीत हिंद केसरी झालाय, याच्या अगोदर सुद्धा अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये अभिजीतने त्या ठिकाणी भाग घेतला होता। महाराष्ट्र केसरी सुद्धा झाला, 3 वेळा महाराष्ट्र केसरीला फायनलला सुद्धा आला होता। परंतु हे आज स्वप्न खऱ्या अर्थानं आमच्या कुटुंबाचं 4-5 पिढ्याचं पूर्ण झालेलं आहे, तर त्याचा एक वेगळा अतिशय आनंद आमच्या कुटुंबामध्ये या ठिकाणी आपल्याला खऱ्या अर्थानं पाहायला मिळते। आज कुठेतरी आम्हालाही त्या पद्धतीचं निश्चितपणे एक समाधान आहे की चांगला किताब जो भारतातला हिंद केसरी सर्वात मोठा किताब आहे तो अभिजीतने या ठिकाणी मिळवलेला आहे। आणि आता आपण पाहिलं की अभिजीत उद्या दुपारनंतर या ठिकाणी पुण्यात येणार आहे, तर आम्ही ढोल ताशाच्या पथकामध्ये आणि अतिशय जंगी आणि जोरदार त्याचं स्वागत पुण्यात खेळण्या तालमीमध्ये। तर मला इतका आनंद झालाय, तो हिंद केसरी झालाय, तेच स्वप्न आमचं राहिलेलं होतं ते त्यांनी पूर्ण केलं, आणि इतका आनंद झालाय मला तो शब्दात सुद्धा व्यक्त करून सांगता येत नाहीये। तुम्ही त्याचं कसं स्वागत करणार आहात? जंगी